नमस्कार एपीबी लाईव्ह मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत। रोजच्या प्रमाणे कोरोनाचा रिपोर्ट आपल्या हाती आलेला आहे आणि आजचा रिपोर्ट अत्यंत धक्कादायक असा आहे, कारण सांगोला शहर आणि तालुक्यामध्ये मिळून तब्बल 78 कोरोनाचे रुग्ण आज आढळून आले आहेत। खरं तर हा एक चिंता करण्यासारखा आजचा रिपोर्ट आहे। आपण गाव वाईज बघूया तर कोणत्या गावामध्ये किती पेशंट सापडले ते। पाचगाव या ठिकाणी 2 आहेत, जवळा 10 आहे, पारे 4 आहे, डिक्सळ 1, राजुरी 3, महुदला तब्बल 17, वाकी शिवनेमध्ये 2 आहेत, नाझरे या ठिकाणी 1 आहे, चिनके या ठिकाणी 1 आहे, खुजगाव या ठिकाणी 1 सापडला आहे, देवळे या ठिकाणी 1 आहे, वाडेगावला 2 आहेत, अकोला 1 आहे, आलेगावला 1 आहे, यलमर मंगेवाडीला 6 आहेत, तर राजापूरला 1 सापडला आहे, कोळा या ठिकाणी 1 आहे, सांगोल्यामध्ये तब्बल 20, मांजरी या ठिकाणी 1, वाणी चिंचाळे 1 आणि मेडशिंग येथे 1, असे तब्बल 78 कोरोनाचे रुग्ण आज आढळून आले आहेत। उद्यापासून जनता कर्फ्यू सांगोला शहर आणि तालुक्यामध्ये होणार आहे। 10 दिवसाचा हा जनता कर्फ्यू आहे। दिवसेंदिवस कोरोनाची आकडेवारी वाढत चालली आहे, तर जनतेने आता सिरियस घ्यायची गरज आलेली आहे आणि जो उद्यापासूनचा जनता कर्फ्यू आहे त्याच्यामध्ये सर्वांनी व्यवस्थितपणे हा जनता कर्फ्यू यशस्वी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। कोणी बिना कामाचं घराच्या बाहेर पडू नये, आणि खूप आवश्यक काम असेल तर कृपा करून मास्कचा वापर करून घराबाहेर पडावं, गर्दीच्या ठिकाणी जायचं टाळावं। गर्दी होणारच नाही उद्या, कारण जनता कर्फ्यू आहे आणि हा जो जनता कर्फ्यू आहे तो पूर्णपणे यशस्वी करावा, तरच ही कोरोनाची साखळी तुटू शकते। एपीबी लाईव्ह मधून मी पांडुरंग, जय भारत।